नमस्कार माझ्या खवय्ये मित्र मैत्रिणींनो, मी स्मिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या खाद्यकट्ट्यावर म्हणजेच स्मिताज रेसिपी मराठीवर। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मटकीला मोड कसे काढायचे ते पाहिलं, या व्हिडिओमध्ये आपण मटकीची उसळ बनवणार आहोत। चला तर झटपट वळूया किचनकडे। मटकीची उसळ आपण बनवतोय 4 ते 5 जणांसाठी। त्यासाठी आपण घेतली आहे 1/2 कप मटकी, ती साधारण 125 ग्रॅम मटकी आहे। मटकीला आपण मोड काढून घेतले, 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडलेले 150 ग्रॅम, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरलेले 125 ग्रॅम। मटकीच्या रश्श्यासाठी आपण वाटण बनवणार आहोत। त्या वाटणात आपल्याला घ्यायच्या आहेत 8-10 लसणीच्या पाकळ्या, 1/2 इंच आल्याचा तुकडा, 1 मध्यम आकाराचा कांदा लांब चिरलेला साधारण 75 ग्रॅम आहे, 1/2 कप किसलेलं सुकं खोबरं 40 ग्रॅम, 1/2 कप कोथिंबीर, तेल आणि चवीनुसार मीठ। फोडणीसाठी आपण घेणार आहोत 8-10 कढीपत्त्याची पानं, 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं, 1/2 टीस्पून हिंग, 2 हिरव्या मिरच्या लांब उभ्या चिरलेल्या, 1/2 टीस्पून हळद, 1/2 टेबलस्पून तिखट लाल मिरची पूड। जर तुम्हाला तिखट खायला जास्त आवडत नसेल तर तुम्ही काश्मीरी किंवा बेडगी लाल मिरची पावडर वापरले तरीही चालेल। 1 टीस्पून गरम मसाला पावडर आणि 1 लहान कांदा बारीक चिरलेला साधारण 40 ग्रॅम। सगळ्यात पहिल्यांदा आपण वाटण बनवून घेणार आहोत। त्यासाठी एका पॅनमध्ये आपण खोबरं भाजून घ्यायचंय। हे खोबरं आपल्याला चांगलं चुरचुरीत खमंग होईपर्यंत भाजायचंय। साधारण 3-4 मिनिटात खोबरं आपलं छान भाजून तयार झालंय। याच पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घालणार आहे। तेल गरम झाल्यावर त्यात आपल्याला घालायचे आहेत आल्याचे तुकडे आणि लसणीच्या पाकळ्या। लसूण जराशी गुलाबी रंगावर आली की त्यात आपल्याला लांब चिरलेला कांदा घालायचा आहे। हा कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। साधारण 7-8 मिनिट मी या कांद्याला व्यवस्थित परतून घेतलंय। यात आता आपल्याला घालायची आहे कोथिंबीर। आणि हे भाजलेलं खोबरं सुद्धा। हे सगळं व्यवस्थित तेलात एकत्र करून घ्यायचंय। आपलं वाटण्याचं साहित्य भाजून तयार आहे। हे जरासं थंड झालं की आपण मिक्सरमधून वाटून घेऊया। मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून आपण हे वाटण बारीक आणि घट्ट वाटून घेणार आहोत। आपलं वाटण तयार आहे। तुम्ही पाहू शकता हे मी किती बारीक वाटून घेतलंय आणि हे वाटताना मी साधारण 1/2 कप पाण्याचा वापर केला आहे। या मटकीची उसळ आपण एकदम तर्रीदार बनवणार आहोत। कढईत मी 3-4 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलंय आणि बाजूला 4 कप पाणी उकळत ठेवलंय। गरम तेलात आपण फोडणी देणार आहोत मोहरीची, हिंग, जिरे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा। हे सगळं छान परतून घ्यायचंय। 3-4 मिनिटात कांदा चांगला मऊ झालाय। आता आपण यात घालणार आहोत हळद। हळदीला जरास परतून घ्यायचंय। आता आपण घालूया वाटण। लाल मिरचीची पूड, गरम मसाला। मी इथे पांढरी आणि लवंगी मिरचीचं तिखट वापरलंय। तुम्ही दुसरे कोणतीही तिखट मिरचीची पूड वापरले तरीही चालेल। हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय। वाटण परतताना कढईच्या उष्णतेमुळे जर हे कोरडं पडायला लागलं तर त्यात आपल्याला पाणी घालायचंय। मिक्सरच्या भांड्यात मी 1/2 कप पाणी घालून घेतलंय। हेच पाणी मी वाटण परतताना घालणार आहे। मी चांगले 10 मिनिट मध्यम आचेवर हा मसाला व्यवस्थित परतून घेतलाय। तुम्ही पाहू शकता या मसाल्याला तेल सुटायला लागलंय। एकदम छान परतून तयार झालाय। आता यात आपण मोडलेली मटकी घालणार आहोत आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडस मीठ घालायचंय
ही मटकी शिजवण्यासाठी यात आपल्याला पाणी घालायचंय. मी इथे 1.5 कप गरम पाणी घालतेय. मध्यमाचेवर एक उकळी येऊ द्यायची आहे. आता आपण आज मंद करायची आहे आणि हा रस्सा झाकून थोडा वेळ शिजू द्यायचा आहे. या मटकीच्या भाजीत आपण गरम पाणी घातलं आहे. त्याचं मुख्य कारण असं, गरम पाणी घातल्याने मसाल्याची चव कायम राहते आणि उसळीला छान तर्री यायला सुद्धा मदत होते. म्हणूनच कोणताही रस्सा किंवा उसळ बनवताना त्यात गरम पाणीच घालावं, थंड पाणी घालू नये. साधारण 8 मिनिट आपण मटकी झाकून शिजवली आहे. पाहूया शिजली की नाही. मटकी तर एकदम छान शिजली आहे. थोडस मीठ कमी वाटतंय मला, तर मी इथे चवीपुरतं मीठ घालते. आता आपल्याला यात उकडलेले बटाटे घालायचे. बटाट्यांना आपण हातानेच कुस्करून घालणार आहोत. अशा प्रकारे यात आपल्याला घालायचे चिरलेले टोमॅटो, उरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे. हे सगळं एकत्र करून घ्यायचंय. ही भाजी आपल्याला पुरी सोबत किंवा पावा सोबत खायची आहे. भाजी थोडीशी घट्ट आहे. अजून थोडस गरम पाणी घालूया यात. मी एकूण 3.5 कप पाणी या भाजीत घातलं आहे. आज मंदच ठेवायचे आणि थोडा वेळ भाजी झाकून शिजवायची आहे. साधारण 7-8 मिनिटं झाली आहेत उसळ शिजून. वा, किती छान सुगंध पसरलाय माझ्या किचन मध्ये. टोमॅटो ही मस्त शिजलाय आणि मस्त तर्री सुद्धा आली आपल्या उसळीवर. आता आपण गॅस बंद करायचा आणि वाढेपर्यंत हिला झाकून ठेवायचंय. मटकीची झणझणीत उसळ आणि गरमागरम पुऱ्या. पुऱ्या करायला वेळ असेल, काळजी करू नका. पोळी सोबत किंवा भातासोबत ही उसळ खा आणि वरून लिंबू पळायला विसरू नका हा. तसेच आजकाल लॉकडाऊन मुळे बाजारात मोड आलेली मटकी मिळत नसेल, तरी काळजी करू नका. मटकीला घरी मोड कसे काढायचे याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलाय, तो नक्की पहा आणि लवकरच ही उसळ घरी करून पहा. मला तुमचा अभिप्राय कळायला विसरू नका या व्हिडिओ खाली कमेंट सेक्शन मध्ये. मला आशा वाटते तुम्हाला माझा आजचा रेसिपी व्हिडिओ नक्की आवडला असेल. मग या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. अशाच छान छान महाराष्ट्रीयन पाककृती मराठीत पाहण्यासाठी आमची महाराष्ट्रीयन प्लेलिस्ट पाहायला विसरू नका आणि त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला दिलेल्या त्या छोट्याशा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळेल. चला तर मी येते पुन्हा तुमच्या भेटीला एका नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत कीप वॉचिंग, एन्जॉय कुकिंग. बाय बाय.